नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात काय घडणार आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडं चैतन्य सुपेदारांच्या घरी आलेला असतो, कारण उद्या साक्षी आणि तो एंगेजमेंट करणार असतात, त्यामुळे तो सगळ्यांना बोलवण्यासाठी आलेला असतो. मग तो म्हणतो की मी तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायला आलेला आहे आणि मी तुम्हाला माझी फॅमिली मानतो. मग माझ्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुम्ही नसेल तर मला ती इच्छाच होत नाही आहे, असं म्हणून तो सगळ्यांना बोलवायला आलेला असतो. उद्या मी आणि साक्षी एंगेजमेंट करणार आहोत असं सांगतो. मग सगळ्यांना धक्काच बसतो. पूर्ण आजी म्हणते, अरे चैतन्य तू काय करत आहेस, तुला कळत आहे का तिच्या वडिलांनी काय केले आहे? तुला माहीत आहे ना, तू तर ते इतक्या मोठ्या गुन्हेगाराच्या मुलीशी एंगेजमेंट करत आहेस, असं पूर्ण आजी म्हणते. मग अर्जुनला तर खूप राग आलेला असतो, तो रागातच बघत असतो चैतन्यकडे. मग इकडे चैतन्य म्हणतो, नाही पूर्ण आजी, माझी लाईफ पार्टनर म्हणून मला साक्षीच पाहिजेला आहे, असं म्हणतो. मग कल्पना म्हणते की बाळा, तू नीट विचार केला आहेस ना सगळ्या गोष्टीबद्दल? कल्पना म्हणते. मग चैतन्य म्हणतो की हो हो मावशी, मी संपूर्णपणे विचार करूनच तिच्याशी एंगेजमेंट करत आहे, असं चैतन्य म्हणतो. मग अर्जुनला आणि सायलीला सुद्धा खूप राग आलेला असतो, त्यांना तर विश्वासच बसत नाही आहे हे दोघे इतके लवकर एंगेजमेंट करत आहेत. मग अर्जुनला तर खूप राग आलेला असतो, आता कसं बसं चैतन्याला सांगावं आणि ह्या साक्षीचं नातं तोडावं, असं अर्जुनला वाटत असतं. मग तो सगळ्यांना, तुम्ही याल अशी खात्री आहे मला, प्रताप काका आणि मावशी तुम्ही दोघी नक्की या, असं म्हणून तो निघून जातो. मग इकडं अस्मिता म्हणते, हा तर क्राईमशी लग्न करत आहे, हा तर लॉ सोडून आता क्राईममध्ये करिअर करणार वाटतं, असं अस्मिता म्हणते. प्रताप म्हणतो, हा मुलगा इतका कसा काय बदललेला आहे चैतन्य, असा म्हणतो. मग अर्जुन तितक्यात पळत बाहेर जातो. चैतन्य थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती मुलगी कसली आहे तुला माहीत आहे ना? तू कुणाशी एंगेजमेंट करत आहेस माहीत आहे ना? चैतन्य म्हणतो, बस अर्जुन, तू मला हार्टली कॉंग्रॅच्युलेशन कर आणि माझ्याशी काहीही बोलू नकोस आणि जमेल तर उद्या ये, असं म्हणतो. मग अर्जुन म्हणतो की नाही रे बाबा, मी माझे गुड विशेस तुझ्यासोबत कायम आहेत, पण तू असा कसा बदलला आहेस? मी तुझ्या चांगल्यासाठी तुला सांगत आहे की त्या मुलीशी एंगेजमेंट करू नकोस, प्लीज आम्ही तुझ्या चांगल्यासाठी सांगत आहोत. पण चैतन्य काही ऐकत नाही, मग निघून जातो रागारागात. आणि इकडेही साक्षी डेकोरेटरचं आणि सगळं बोलत असते. मग सगळ्यांना सांगत असते की मी जसं ठरवलं आहे ना तसंच डेकोरेशन व्हायला हवं. मग इकडे तिने तिच्या मैत्रिणीला फोन केलेला असतं, म्हणजे प्रियाला, सांगत असते, अगं प्रिया, मी उद्या एंगेजमेंट करत आहे, तू येशील ना उद्या माझ्या एंगेजमेंटसाठी, असं म्हणते. मग प्रिया म्हणते, काय तू काय सांगत आहेस, तुला तर काय माहीत आहे का तू काय बोलत आहेस, असं प्रिया साक्षीला म्हणते. हो ग, मी चैतन्य गडकरीशी एंगेजमेंट करत आहे, सगळं विधीपूर्वक, म्हणजे तू आली असतीस तर मला बरं वाटलं असतं. अगं मी यायचंच तर सोड, हा किल्लेदार मला तुमचं नावही काढलं तरी घरात खूप म्हणजे खूप भांडण होत आहे, मला मी तर हैराण झाली आहे ह्या भांडणामुळे, मला यायचं शक्य नाही आहे ग, असं ती म्हणते. नाही ग, आलं ट्राय तर कर ना, आली असतीस तर खूप बरं वाटलं असतं, म्हणजे चार लोकं आले असं सगळे विधी खरे वाटले असते. मग ती म्हणते की तू खोटी एंगेजमेंट करत आहेस, होय बर म्हणते. आणि ती म्हणते, बर मी तुला नंतर करते हा. चैतन्य आलेला आहे म्हणून चैतन्य तिच्याशी न बोलताच रागारागात निघून जातो. मग इकडं अर्जुन रूममध्ये येऊन ते चैतन्याचे फोटो, कुणाल आणि साक्षीचे फोटो हुडकत असतो, कारण चैतन्याला दाखवण्यासाठी. सायली म्हणते, तुम्ही हा फोटो तर हुडकत आहे ना, ह्याचा काही उपयोग होणार नाही आहे, चैतन्य सर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत, म्हणजे बघा ना आता आजकाल अशा गोष्टी कोणीही करून देतील, फोटो कोणीही एडिट करून देतील, म्हणजे ते त्यांना कळणार ना. मग आपण ही गोष्ट करून काही फायदा, कोणतीही गोष्ट त्यांना काहीही पटवून दिले तरी काही उपयोग नाही, ते सध्या आता विश्वास ठेवणार नाही आहेत, असं म्हणतो. मग म्हणजे अर्जुन म्हणतो की ह्या गोष्टी तर खऱ्या आहेत ना मी सायली, मग असा कसा काय तो विश्वास ठेवणार नाही, ठेवावे लागेल त्याला विश्वास, फोटो तर खोटे नाही आहेत. ती म्हणते की आजकाल असे फोटो खूप करून मिळतात व सर, ते म्हणणार हे खोटं आहे, ते नाही बोलले तरी ती साक्षी कांगावा करेल, मग त्यामुळे तर त्या साक्षी
वर विश्वास ठेवून ते काहीही आपलं ऐकून घेणार नाहीत, कारण ते तिच्या प्रेमात इतके पागल झाले आहेत ना, ती काहीही बोलली तरी त्यांना काहीही वाटत नाही। म्हणून ती ते तिचीच बाजू घेणार, तिची सत्याची बाजू आपण दोघे मिळून त्यांना सांगूया। मग उद्या तर एंगेजमेंट आहे सायली, आपल्याकडं वेळ खूप कमी आहे, आता आपण काय करणार आहोत, असं अर्जुन म्हणते। सायली म्हणते, नका सर टेन्शन घेऊ, आपण काहीतरी करू, आणि चैतन्य सरांना नक्की सांगू की ती साक्षी खोटी मुलगी आहे, तिच्याशी एंगेजमेंट करू द्यायचं नाही आहे, आपण चैतन्य सरांना वाचूया। मग इकडं साक्षी आणि चैतन्य बोलत असतात। मग साक्षी विचारतो, जाऊन आलास ना, येतो बोलले ना ते सगळे इसुभेदारचे कुटुंब। मग चैतन्य म्हणतो, नाही मला माहीत नाही आहे। मग साक्षीला वाटतं की ते लोक येणार नाही आहेत, ती म्हणते की कदाचित ते येतील तुझ्या एंगेजमेंटला, पण माझ्या जागी दुसरी मुलगी असती तर, त्याला इमोशनल करण्यासाठी ती खूप काही बोलत असते। म्हणतो की नाही ग, ते येतील, पण त्या सगळं त्या मूर्ख अर्जुनमुळे, त्यानं आहे ना सगळ्यांचं डोकं फिरवून टाकलं आहे। स्वतः तर काही त्याचं तर सांगूच नकोस, आता तर सोड, तुझ्यापासून काय लपवायचं आहे, त्याची तर सायली आणि त्याचं तर नातं म्हणजे खोटंच तर आहे, त्याला वाटतं की आपलं पण नातं खोटं आहे। मग म्हणजे खोटं म्हणजे काय आहे नेमकं, असं साक्षी म्हणते। मग चैतन्य साक्षीला सगळा प्रकार सांगून टाकतो, अर्जुनचं आणि सायलीचं खोटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे। मग हे ऐकून साक्षीला धक्काच बसतो। मग धक्का बसला, काय काय सांगतोस तू, इतके दिवस का सांगितला नाही आहेस, असं ती म्हणते। आत्ता सोड, तुझ्यापासून काही लपवायचं, त्या सायलीला पण एक म्हणजे बिना पैशावाला वकील पाहिजे होता, आणि त्या अर्जुनला त्या तन्वीशी लग्न करायचं नव्हतं। मग दोघांची मेळ चांगलीच जमली, मग दोघं त्यांच्या टाइमपाससाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, त्यांच्यात कुठलाच नाता नातं नाही आहे काही, ते दोघं जगाला दाखवण्यासाठी लग्न केलेल्या आहेत, आणि ते खरे नवरा बायको नाही आहेत। हे ऐकून साक्षीला खूप मोठा धक्का बसतो, ती म्हणते बस आता तर खूप मोठा पुरावा लागलेला आहे आपल्या हाती मूर्खा, हे मी तुझ्याकडून ऐकून घेण्यासाठीच मी सगळं मी तुझ्याशी खोटं खोटं वागत आहे, असं सायली चैतन्याला मनातल्या मनात म्हणते। मग चैतन्य म्हणतो, बस आता मी फ्रेश होऊन होऊन येतो, तू बस तोपर्यंत, असं चैतन्य साक्षीला म्हणतो। साक्षी म्हणते, वा इतकी गोष्ट ह्याने लपवली आहे, इतका मोठा आहे, अरे बापरे, हे तर आम्हाला माहीतच नाही, त्या मास्टर माइंड निघाला हा तर अर्जुन। मग इकडे रात्री सगळेजण जेवण करून बसलेले असतात सुभेदारांच्या घरात, सगळ्यांना ते चैतन्याचीच काळजी वाटत असते। मग सगळे म्हणतात की हा चैतन्य इतका कसं काय बदलला, काय ज काय माहीत काय होणार आहे पोराचं। मग आता पुढील भागात काय घडणार आहे ते पाहणार आहोत, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता अर्जुन आणि सायलीसुद्धा एंगेजमेंटला येणार असतात। मग इकडे चैतन्य आणि सायली साक्षीच्या एंगेजमेंटसाठी सगळी तयारी झालेली असते। मग तितक्यात सायली आणि अर्जुन त्या साक्षीबद्दल पुरावा घेऊन आलेले असतात। मग बघूया आता चैतन्याला कळेल का, त्यासाठी